नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड आपल्या माहिती हवी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो घरकुल योजना ग्रामीण दोन हजार बावीस घरकुलसाठी मोजावे लागतील पाच ते दहा हजार रुपये अरे बापू कशासाठी या सर्व गोष्टींची माहिती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून माद समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहात मित्रांनो पाच ते दहा हजारे खूप मोठी रक्कम झाली ते कशासाठी मोजावे लागणार की मोजावे लागणार नाही या सर्व गोष्टींची माहिती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत जाते मित्रांनो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी सांगत आहेत जे काही गोरमेंटच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून एकही रुपये जरी आला तरी डायरेक्ट प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावरती येईल कोणाला एक रुपये द्यायची गरज लागणार नाही आहे तरी पण काही भागामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार चालूच आहे आपल्या घरकुलच्या संदर्भामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार इनाकारण इथे लुटमार चालू होत आहे एक कमेंट तुम्हाला सांगतो कमेंट काल आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून आलेला आहे श्री जाधव श्री यांनी पाठवलेलं कमेंट आहे सर ग्रामशोक पाच ते दहा हजार रुपये मागत आहे घरकुल मंजुरीसाठी ज्यांच्याकडे दोन दोन पक्के घर टाकत आहेत घ घरामध्ये नोकरीला माणसं आहेत यांना घरकुल मिळत आहे खरंच गरजू लोक यामध्ये त्यांना घरकुल मिळत नाही आहे हो ठीक आहे गरजू लाभार्थ्यांना या ठिकाणी घरकुल मिळत नाही आहे पण तुम्ही त्यासाठी पैसे त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता तुम्हाला लागणार नाही आहे कारण पैसे काय इनाकारण द्यायचं आहे केंद्राची स्कीम आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कालचा एक व्हिडिओ आपण बनवलेला होता की त्या व्हिडिओमध्ये सांगलं होतं की त्यांच्या ग्रामशो किंवा पंचायत समितीला घरकुलमध्ये काही छेडछाड करता येणार नाही आहे पात्राला अपात्र अपात्राला पात्र या ठिकाणी करता येणार नाही आहे कारण की त्याला आता है। या ठिकाणी लॉक केलेला आहे पूर्वी काय होता छेडछाड होत होती पण आता होणार नाही आहे या संदर्भामध्ये आपण एक काल सविस्तर व्हिडिओ पाहिला आहे व्हिडिओ घेतला आहे जर व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि मित्रांनो मला एक सांगायचं आहे तुमचं हक्काचं घर तुम्हाला मिळणार खरी गोष्ट आहे ते थोड्या दिवसाच्या नंतर तुमच्या खात्यावरती पैसे वर्ग केले जातील जरी तुम्हाला जर कोणी पैसे मागत असतील तर पैसे देऊ नका इनाकारण तुमच्या घरातून पैसे देऊन उग पाच ते दहा हजार रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे सध्याच्या काळामध्ये आधीच कामधंदे राहिलेले नाहीत त्यासाठी पैसे कोणाला देऊ नका उग भ्रष्टाचाराला बळी पडू नका धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा